देशातील विविध बँकांमध्ये तब्बल 35,000 कोटींचा निधी विना दावा पडू नये. विविध बँक खाती तसंच मुदत संपलेल्या ठेवींमध्ये हा हजारो कोटींचा पैसा आहे. या खातेदारांच्या वारसांचा शोध घेण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक 1 जूनपासून खास मोहीम राबवणार आहे. सर्वाधिक रक्कम पडून असलेल्या 100 खातेदारांच्या वारसदारांचा आरबीआय शोध घेणार आहे. नांदेडच्या मुक्त विद्यापीठाच्या समन्वयकानं फी न भरल्यानं 232 विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावं लागलंय. लोहा तालुक्यातल्या श्री संत गाडगे महाराज महाविद्यालयाच्या मुलांना अजूनही हॉल तिकीट मिळालेलं नाहीये, त्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी समन्वयक अरुण भंडारेंविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मुंबईतील अनेक रुग्णालयांमध्ये डिहायड्रेशनचा त्रास झाल्याचे अनेक रुग्ण दाखल होत आहेत. यात मधुमेहाचे रुग्ण अधिक आढळत आहेत. रक्तातील साखर कमी होण्याचं प्रमाण अधिक आहे. काळजी घेण्याचं आवाहन डॉक्टरांनी केलं आहे. सोलापुरात सर्वच खासगी अमृत नोनी पॉवर प्लस यामध्ये असलेल्या नोनी फळामुळे ते फक्त आपली इम्युनिटी वाढवत नाही तर दिवसभर आपल्याला ताजतवानं ठेवतो. माझ्या उत्तम आरोग्याची नस अमृत नोनी पॉवर प्लस. रुग्णालयांना त्यांच्या आवारात उपचार आणि सेवेचे दर लावावे लागणार आहेत. याची अंमलबजावणी न केल्यास रुग्णालयाचा परवाना रद्द होऊ शकतो. हे परिपत्रक सोलापूर जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयानं काढले. अमरावती शहरातील 70% नाल्यांची सफाई आणि गाळ काढण्याचं काम झाल्याचा दावा अमरावती महापालिकेनं केलाय. उर्वरित 30% नाले सफाई पावसाळ्यापूर्वी होणार असल्याची माहिती देण्यात आली. अमरावती शहरात 17 मोठे तर 19 छोटे नाले आहेत, त्यांची सफाई सुरू आहे. सप्तशृंगी गडावर ड्रेस कोड लागू होण्याची शक्यता आहे. वणी ग्रामस्थांनी ड्रेस कोडचा ठराव मंजूर केलाय. महिलांनी पूर्ण कपड्यांमध्येच दर्शनाला यावं असा ठराव मंजूर झालाय. ड्रेस कोडच्या ठरावाची प्रत सप्तशृंगी संस्थानला देण्यात आली. आता संस्थान यावर काय निर्णय घेतं याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. अमरावतीतील 8 मंदिरांमध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ड्रेस कोड लागू करण्यात आलाय. यामध्ये अंबादेवी मंदिराचाही समावेश आहे. तसंच येत्या 2 महिन्यात जिल्ह्यातील 25 मंदिरांमध्ये ड्रेस कोड लागू होणार असल्याची माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघानं दिली आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे